मंडळी आता तुमच्या समोर येते आई विना घरात गोंधळलेली बाप लेकाची जोडी. हा फॅमिली ड्रामा घेऊन येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. बायको जाता माहेरी, काम करा स्वतःच स्वतः. काय घडी घालायची की काय करायचं? नाही जमत आहे यार. नाही नमाज खूप झालं, नमाला फोन केलाच पाहिजे. हे बघ, ऐक, हे बघ, फोन ठेवायच्या आधी ऐकून घे. ऐक माझं, हे बघ, तू भांडण करून गेलीस, मला इगो प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुला जर असं वाटत असेल की तुझ्याशिवाय माझं आणि ओंक्याचं अडत असेल तर तू चुकीची आहेस. आमचं नाही काही अडत. हे बघ, तसं नाही. नमा तुझं चुकलंय, माझं नाही चुकलंय. हे बघ, ओंक्याला मुलगा म्हणून जशी शिस्त लावायची गरज आहे तशी बायको म्हणून तुलाही शिस्त लावायची गरज आहे. मी कुटुंब प्रमुख. आवाज खाली, आवाज वाढवायचा नाही. आवाज खाली, आमचं काही अडत नाहीये तुझ्याशिवाय. आवाज खाली, मला नाही फरक पडत. हे बघ, मला नाही. ते आई गेली ना काल भांडून, तर मग प्रॅक्टिस करत होतो तिला. बाबा खर तर ना तुम्हाला बाबा म्हणून शिस्त लावण्याची गरज आहे. ओंक्या गप्प बसा आणि जा आता बाथरूम मध्ये. मी माझी अंडरवेअर आणि बनियन ठेवली, ती धुवून घ्या. मी मग कोण? मी आई धुते ना हे सगळं. आणि तुम्हीच म्हणालात ना तुझ्याशिवाय आमचं काही अडत नाही, आम्ही समर्थ आहोत, सगळी कामे आम्ही करू म्हणून. आता धुवा, जा पिळा चड्ड्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बनियनला दुसरा रंग लागलेला मला आवडत नाही. तुझ्या चड्ड्या तू पिळ, कळलं? तुझ्यामुळे आई गेली घर सोडून. नाही, तुमच्यामुळे गेली आई घर सोडून. आई तुझ्यामुळे गेली, तूच तिला काहीतरी त्रास दिला असशील. नाही बाबा, बाबा हरणीला तिच्या पाडसाचा त्रास होत नाही, गाईला तिच्या वासराचा त्रास होत नाही, उलट हरडीला काळविट्याचा आणि गाईला वळूचा त्रास होतो. म्हणजे मी वळू काळविट पण असू मार कान पडत. पण होय, तुम्हीच त्रास दिला. कोणी सांगितलं होतं तुम्हाला तिच्याशी असं बोलायला की तुझ्याशिवाय आमचं काही अडत नाही म्हणून? हा मग माझं काहीच नाही अडत. बघा कॉन्फिडन्स बघा त्या वाक्यातला. बाबा प्लीज, बाबा बाबा तुम्ही आईला फोन करा आणि सॉरी म्हणा ना प्लीज. क्या मी फोन करणार नाही, माझं डोकं नको फिरू. जा मला भूक लागली आहे, जा भात लाव. हा आता गावी जाऊन भात लावू. भात लाव म्हणजे शेती करायला सांगत नाहीये. भात बनव, जेवायला भात बनव. मला नाही येत. ओके तुला भात लावायला येत नाही? तुम्हाला येतो. हा म्हणजे ते कुकर आहे, कुकरात हे टाकायचं पाण्यात, टोप तरंगवायचा आणि त्याच्यात हे मरू. ते नको भात, नको आज वजन वाढतं. भात नको, बाबांसाठी चहा बनव. जा बाबा, दूध नाही आहे, दूध संपलंय. अरे मग जा खाली जाऊन आण. कुठून आणते आई? मला नाही माहिती. ओंके तुला दूध कुठून आणतात तेही माहिती नाही? तुम्हाला माहिती आहे, वाईन शॉप माहिती आहे, मिल्क शॉप. हा बाबा नाही नाही, एक काम कर खाली जा, वॉचमॅनला विचार आणि तिथून दूध आण. हा जा बाबा. हा 8-10 पिशव्या पुरेशा आहेत ना आपल्याला दोघांच्या चहासाठी? 8-10 पिशव्या. हा म्हणजे आता आई गेलीच आहे तर 15 दिवस येणारच नाही, म्हणजे आपल्याला पुरायला हवे ना. बाळा कोणत्या शाळेत होतास?
म्हणजे विज्ञान दूध नाचतं हे असं काही माहितीच नाही तुला? खांडेकर शालेय अभ्यासक्रमात काय मित्र आहे? मित्र आहे खांडेकर? काय मित्र आहे तुझा? मला माझे मित्र असं सांग. मरू तो चहा पण नको, काहीच नको, सगळे वांदे झाले तुला कळत नाही. बाबा आईचा आईचा फोन आला. जाऊ दे, मी नाही उचलत. नाही असं करू नका, माझा फोन उचलत नाहीये. मी तुझ्या पाया पडतो. फोन उचल ना, फोन उचल. काय बोललात? फोन उचल. नाही त्याच्या आधी काय बोललात? माझा फोन उचलत नाही त्याच्या शेवटी. हा पाया पाया फोन उचल, फोन उचल, फोन उचल, फोन उचल. हॅलो वेळ मदर इंडिया, मला तुझी खूप आठवण येते आई. आई तू परत ये ना आई. आई आई हे बघ. नाही ना आई. हा मला कळतंय आई, एका हैवानाने आपल्या मायलेकांची तुटातूट केली आहे सगळं कळतंय. क्या आई आज घरी नाही लक्षात ठेवा आणि बोल. आज तुला वाचवायला आई घरात नाही हे लक्षात. मध्ये मध्ये येते ते वाचवायला नाही आहे. हा सॉरी बाबा. आई हा नाही नाही आई आई अगं बाबांची पण तीच अवस्था आई. तुला काय सांगू आई, रडले रडले बाबा, थकले थकले बाबा, एकेकाळी मगरूर असणारे बाबा आज केविलवाणे झाले बाबा. आई आई तू काय तो तह करून टाक आणि एकदाचा विषय मिटवून टाक बरं. जोवर तू तह करत नाहीस तोवर आमचे चह पिण्याचे सुद्धा वांदे आहे. आई एक मिनिट आहे. बोल तू बोल. आज माझे हात तुझ्या खाली अडकले. म्हणजे दगडाखाली अडकले. म्हणजे मी दगड आहे द रॉक. हा आई बोल फोनवर. हा आई हा आई ऐकतेस ना तू? आई आई तू प्लीज ये. आई 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 आम्हाला तुझी गरज आई. नाही तुमची नेहमीची नाटक आहे ती मला अजिबात यायचं नाहीये. नाही मी एकाच माळ्याचे म्हणी. आई तुझ्या काय मागण्यात मला सांग तरी मी पूर्ण करेन. काय बोलायचं ठेव फोन. सगळ्या मागण्या पूर्ण करू बोल ना. हा हा अजून काय हवे आई तुला? हा हा बाबा सगळं ऐकतील आई. हा सगळं पूर्ण करतील. हो बस ठीक आहे मी करतो फोन आई. हा काय 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 बोलली बाबा? हा आई परत यायला तयार आहे. हा ना हा ना हा. पण तिच्या काही मागण्या आहेत? सगळं अटी मान्य करू आपण. बोल ना काय हवं तिला? आई म्हणाली की तिला 15,000 शालू घ्या. हा मी देईन देईन. आणि मला 12 टीशर्ट्स आणि 6 जीन्स घ्या. ते शालूचं ठीक आहे, टीशर्ट्स आणि जीन्स आई बोलली नाही ते मी बोललो. पण बाबा आई आणि लेकरामध्ये काय फरक आहे मला सांगा. काय फरक आहे? आईच्या गर्भात उगवली झुजदाराची रीत झुजदार. आई बाबा बाबा नको मला काय करायला लावून क्या. नको उगाच आई अडवणार नाही, खून होईल माझ्या हातून. हा नको. हा बाळा हा जाऊ दे. आपण एक काम करूया, आपण हे करूया, चपाती बनवूया. चपाती चालेल. हा भात नाही येत ना आपल्याला लावला, चपाती बनवू शकतो. पिठाचा डबा आणजा, पिठाचा डबा. पण बाबा हा आईने सगळे डबे लपवलेत आणि जे आहेत ते मिक्स करून टाकले. जेवढे आहेत ना सगळे डबे घेऊन ये. सगळे डबे घेऊन ये. जा मी ते इंटरनेटवर बघतो. हॅलो हा फास्ट डायल. हा नमस्कार, मराठीसाठी एक दाबा. हा वो फास्ट डायल काय हुआ है मालूम है? काय झालं? आरोग्य विभागासाठी एक दाबा, खाद्य विभागासाठी 2 दाबा. हा फास्ट डायल काय झालंय माहितीये? चपाती मारी कान पाडी. ऐक आधी मी काय बोलतो. ऐक आधी नंतर आधी ऐक मी काय बोलतो. काय माझी बायको आहे ना भांडण करून माहेरी गेली आहे, तर आम्हाला चपात्या बनवायचे. तर कॅन यू गाईड अस, सांगू शकता आम्हाला चपात्यांच्या बाबतीत? चपातीसाठी 1 दाबा, नानसाठी 2 दाबा, रुमाली रोटीसाठी
तीन दाबा. एक एक चपाती एक एक चपाती जाऊ एक दाबला गहूच्या चपातीसाठी एक दाबा. मैद्याच्या चपातीसाठी दोन दाबा. नाही गहूची चपाती एक. हा खपली गहूच्या चपातीसाठी एक दाबा. पॉलिश्ड गहूच्या चपातीसाठी अंक परवडला. काय झालं बाबा? काय नाही आणलं बाळा. हा ये जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये प्यायला. बाबा मला माहिती होतं म्हणून मी थंड पाणी घेऊनच आलोय. हा नशीब एवढं आहे बाळा माझं एवढं आहे लेकरू. अरे भिकाऱ्या विनेगर आहे. शपथ बाबा तुम्ही विनेगर प्यायलात म्हणजे तुम्ही आता मरणार. हे ईश्वरा हा दिवस बघण्यासाठी मला जिवंत ठेवलं होतं त्याआधी माझा का प्राण घेतला नाही. मेलोय नाही. हा मेलो येऊन क्या बाबा. नाही इकडे हे मस्त आहे इकडे इकडे इकडे. एक काम करूया आईला व्हिडिओ कॉल सांग बाबांच्या छातीत दुखत. अरे या बायका सॉलिड आहेत लगेच इमोशनल ब्लॅकमेल होतात लगे हाय तशी येईल. व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल बाबा सॉलिड आयडिया हो. व्हिडिओ माझे बाबा शोधता तुम्ही लाव व्हिडिओ कॉल लाव. ऍक्टिंग करा बाबा. हाय हे ज्युनियर आर्टिस्ट कोण बेजार आहे मारीन आतून यायला हवं बाबा. तू तुला फोन फोन आई आई लेकर काय झालं आई पिलू का रडतोस आई आई देव जणू आज माझी परीक्षाच घेतोय की काय असं वाटतं. पण बोलला काय झालंय तू रडतोस का. मुद्द्यावर आहे मुद्द्यावर मुद्द्यावर आई लत्रा आई आई एक लक्षात ठेव काळ लपून बसलाय आई. आई आई यावर ये आई आई हे बघ आई हे बघ बाबांच्या छातीत दुखत आहे आणि बाबा थोड्याच वेळाचे सवंग घेत आई. दाखव बाबा दाखव काय होतंय तुम्हाला तुम्हाला काय होतंय आई काय ओंक्या 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 ऐक ना बाळा ऐक ना बाबांना केव्हापासून होत आहे केव्हापासून होत आहे बाबांना केव्हापासून होत आहे हे तर ठरलं नाही. एकच मिनिट आई. बाबा बाबा कधीपासून होत आहे काय सांगायचंय. फोन चालू आहे. नाही नाही पण तुम्ही घाबरू नका मी कॅमेरावर हात ठेवलाय त्याला काही दिसत नाहीये. फोन चालू आहे. काही दिसत नाहीये ठीक आहे सगळं ऐकू येतंय मला. ओंक्या तुम्ही दोघांना खरंच सुधारणार नाहीये मला नाही यायचंय. ऐक ना सर सगळे प्लॅन फ्लॉप कर माझे. सॉरी बाबा. बाबा मी परत करू का फोन. आता मी स्पीकर आणि कॅमेरा दोन्ही बंद करतो. ओंक्या मर ना यार कर ना मर ना कुठेतरी जाऊन. सॉरी बाबा एवढं काय चिडताय माझ्या पटकन लक्षात आलं नाही. या आता इथे चपात्या करत आहेत. काम कर आपण इंटरनेटवर बघून चपात्या बनवूया. ओंक्या ही परत आहे गे. हा परत परत दे या निकडे. हा काम कर ते ह्याच्यात बघ पीठ आहे बघ त्यात काय दाखव. हा हे पीठ बरोबर परातीत चवीनुसार मीठ टाका मीठ टाक मीठ टाक. हा चपात्या हिला बनवून दाखवतो बघ. व्हेरी गुड चवीनुसार मीठ ना. हाय बघ चौघ येऊन बघ चवीनुसार मीठ आहे. यस करेक्ट. एक काम कर आता त्याच्यात ना चपातींचं पीठ. मला तू किती चपात्या खाणार. पावणे दोन. पावणे दोन. मी कडा खात नाही आईला माहिती आहे. आज बाबा बनवणार आहेत आज फक्त कडा खायला मिळणार आहेत मधलं मी तिला माहिती नाही. कर तुझ्या दोन खा माझ्या तीन. पाच चपात्यांचं पीठ टाक. चल पाच चपात्यांचं पीठ टाक. दोन तीन हा चार हा पाच. ओके आता यात पाणी टाक. बाबा हा एक प्रश्न आहे. बोल ना. जगात किती पाणी आहे. 70%. हा दीड लिटर. मला भीती वाटते रे कधी जीव जाईल तुझा. आज आई नाही ना वाचवायला म्हणून कंट्रोल करतो. टाक तेही खरंच आहे. टाक टाक मी माझ्या जगातलं पाणी
तुमच्या जगात टाकतो टाकतो. ओके बस आता हे मळायचं. ओके थांबा. मला आताच भूक लागायला लागली ना. क्या? हा बाबा हे ना मळू शकत नाही, जास्तीत जास्त गळू शकत रे. एक काम कर, पीठ टाक. पण बाबा वाढीचा पत्ता कोण खाणार? मी खाईन, तू टाक पीठ. टाक 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 आणून टाक 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 ना. बस थांब. नाही रे पाणी टाक. ठेव बाजूला. का बाबा? ते काहीतरी अंदाज चुकतो रे, पाणी जास्त झालं परत मला. बाबा एक काम करूया आपण. काय रे? आपण हे उन्हात ठेवूया, म्हणजे बाष्पीभवन होईल आणि अनावश्यक पाण्याची वाफ होऊन जाईल आणि ती वाफ पुन्हा जगात येईल. ना ना माझा पोरगा शिकला. माझा पोरगा शिकला. माझा पोरगा शिकला. नाही यार ओंक्या हे प्रॉब्लेमॅटिक आहे सगळं. आई पाहिजे यार. हा बाबा. म्हणजे घरात स्त्री हवी, त्याशिवाय घराला घर पण नाही. ओंक्या काय पण कर, आईला बोलव ना. पाया पडतो तुझ्या आईला बोलव ना. बाबा हे बघा माझ्याकडे एक आयडिया आहे. आई 100% येईल, पण तुम्ही माझ्यावर भडकायचं नाही. आई येईल अगदी 100%. बोलो. नक्की बाबा? कर. काय ते तुम्ही डोळे बंद करा. का नाही करा ना. बाबा डोळे उघडायचे नाहीत. हा क्या? हा बाबा. कालहुग जावा लागतो अवतार घेण्याला, नवा विष्णू सत्या मग आपणा धीर थोडासा हवा. एवढंच करू शकतो बाबा. आई आई आता काय? आई आई तू लवकर घरी ये. आई घरी लवकर ये. आई बाबांनी ना विचित्र रूप धारण केलं. आई हे बघ घराचा काय पसारा करून ठेवला. आई हे बघ, हे बघ फक्त हॉल नाही आई, किचन बाथरूम बेडरूम सगळ्याची अशीच अवस्था केली. आणि हे बघ कसे बसलेत. आई हे बघ, आई हे बघ. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं मी नाही ना घराचं वाटोळं करून ठेवणार. आई हो काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं दुसऱ्या? तू ठेव फोन, मी नाही येणार. आई आई फक्त एवढंच नाही, तुझ्या कपड्यांची पण वाट लावली त्यांनी. इस्त्री करताना तुझी साडी जाळून टाकली आहे. मी तुला फोटो पाठवत आहोत. तर काय हो माझी साडी चळली. फोन ठेव. हा फोन ठेव. ओंक्या अरे ह्याने ती अजून भडकेल. नाही बाबा अहो ती चिडून गेली ना, मग ती चिडूनच परत येईल. समजूत काढून तिची ती येणार नाही. पण ती चिडून आल्यानंतर पुन्हा चिडून गेली तर करायचं काय? कशाला टेन्शन घेत आहे? मी तिला ते साडीचा फोटो ना एडिट करून देणार आहे. पाठवशील? म्हणजे काय जाणायची नाही ना. जाणायची नाही आपण. बोललो ना आई येईल. काय पसारा करून ठेवलाय? आणि माझी साडी कुठे? साडी? अरे अरे ह्यांनी ना पीठ आणि मीठ एकत्र केलं. अरे अरे ओंक्या ओ बाबा. अरे अरे ओंक्या मस्त. तर या स्किटचा मतितार्थ काय? बाई शिवाय घराला घरपण नाही. बाकी उत्तमच होत. मस्त सई, काय म्हणशील? सुसाट परफॉर्मन्स झाला. ओंकार तू कसला भारी रडतोस. फार मजा येते तुला स्पेशली हे कॅरेक्टर करताना बघून. आणि आज मला बरं वाटलं की तुझे बाबा तुझ्याशी चांगलं वागत होते. खूप एक प्रेक्षक म्हणून मी सुखावले आज, कारण सिच्युएशन वेगळी होती. मला खूप आवडलं की हा पॅटर्न जरी सेट असला तरी त्याच्यात नवीन सिच्युएशन आणून नवीन काहीतरी तुम्ही आज सादर केलं. आणि ह्याचीही प्रचिती आली की नमाशिवाय ही फॅमिली किती अधुरी आहे. त्यामुळे नमासाठी पण एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. भावा मस्त, नेहमीप्रमाणे फारच उत्तम. तू आणि ओंकार असला की जुगलबंदी असते आणि आम्हाला त्याची खूप मजा येते. आजही खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आणि ही फॅमिली माझी फेवरेट फॅमिली आहे. सो धमाल आली. प्रसाद दा सुंदर बहारदार. आजपर्यंत या कुटुंबातली बरीच स्किट झाली, त्यात
तुझा ॲग्रेसिव्ह स्वभाव कळला, तुझा वेंदळा स्वभाव कळला, तुझा त्याला सांभाळण्याचा तुझा प्रेमळ स्वभाव कळला, असं सगळी ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश केलेली असतानासुद्धा त्याची दुसरी बाजू दाखवायची आणि तीसुद्धा एका कॅरेक्टरला वगळून दाखवायची ही खूप मोठी रिस्क होती. पण तुम्ही दोघं ती रिस्क नक्कीच घेऊ शकता आणि ती पेलूही शकता, हे तुम्ही सिद्धही केलं. वंडरफुल. याच दोन कॅरेक्टर्सच्या दुसऱ्या बाजू बघता आल्या आणि काय म्हणूया, चेरी ऑन द केकसारखी शेवटी तू आलीस नमा आणि बाहेर आली, फार मजा आली. थँक्यू. थँक्यू.